ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चाळोबा जवळ मोटरसायकल व एसटीची धडक बसली असून अपघातात मोटरसायकल स्वार व शालेय विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत। आज सकाळी चाळोबा फाट्याजवळ दौलतचे कामगार कामावर बाळू साबळे जात असताना चाळोबा फाट्याजवळ रस्ता ओलांडताना हा अपघात झाला। यामध्ये मोटरसायकल स्वार लक्ष नसताना रस्ता ओलांडत होता, त्यामुळे चंदगड गडिंग्लज मार्गावर भरधाव येणारी दोडामार्ग कोल्हापूर बसला त्यांची जोरदार धडक झाली। ही धडक इतकी जोराची होती की मोटरसायकल चक्काचूर झाली। मोटरसायकल स्वारला चुकवण्यासाठी बस ड्रायव्हरने शर्थीचे प्रयत्न केले। बस रस्त्याच्या कडेला घातली, त्यामुळे रस्त्याच्या कडेला विद्यार्थी शाळेसाठी जाण्यासाठी रोडवरती उभे होते, त्यामुळे ती बस सरळ त्यांच्या अंगावर आली आणि त्यामुळे त्या शालेय विद्यार्थीही जखमी झाले। जखमी मोटरसायकल स्वाराला शालेय विद्यार्थ्यांना तातडीने पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले गेले। दौलतचे कामगार बाळू साबळे वय वर्ष 50 राहणार सत्तेवाडी या अपघातात कामावर जात असताना आज काळाचा घाला झाला। धडक इतकी जोराची होती की डोक्याला हेल्मेट असूनही ते गंभीररित्या जखमी झाले आहेत व रोड साईडला 3 विद्यार्थी उभा होते तेही जखमी झाले आहेत। त्या 3 विद्यार्थी नागनवाडी हायस्कूलला शिकत होते। शुभम संजय गावडे वय 14, इनाम सावर्डे, सिद्धार्थ मारुती ढोकरे वय 16, बाळू कृष्णा कांबळे कानडी वय 15 अशी जखमींची नावे आहेत। पुढील उपचारासाठी बेळगाव रुग्णालयात दाखल केला आहे। महानकर न्यूज साठी प्रकाश ऐनापुरे चंदगड।